समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। नमस्कार, मी गौरी, एरळा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। दुष्काळी भागात वैभवशाली वास्तू उभ्या राहत आहेत। येथील मुले हुशार असून शैक्षणिक मेहनतीने देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये उच्च पदस्थ अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत, तर काही जण सोन्याच्या गलाईचे काम करीत आहेत। पालकांनी आपल्या मुलांना शिकवा, पण बौद्धिक अत्याचार करून शिकवू नये, असा मौलिक सल्ला मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिलाय। येथील वडूज दहिवडी रस्त्यावरील पोद्दार लर्न स्कूलच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। यावेळी आमदार महेश शिंदे यांच्या भगिनी डॉक्टर अपर्णाताई बर्गे, वडूजच्या नगराध्यक्षा मनीषा काळे, अध्यक्षा ॲडव्होकेट माधुरी प्रभुणे, धनंजय फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय जगताप, पोद्दार स्कूलचे प्रिन्सिपल ए के सिंग, प्राजक्ता गायकवाड, महादेव शिंदे, ज्येष्ठ पत्रकार सुजित आंबेकर, अनिकेत मतकर, विजयकुमार बनसोडे, तेजस्वी जगताप, सागर बनसोडे, कोमल राऊत आणि संदी लेखपाल, अभिजित दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते। आमदार गोरे म्हणाले, वडूजच्या माळरानावर धनंजय जगताप यांनी प्लॉटिंग करण्याचे धाडस केलंय, त्याला यश मिळाले असून शिक्षण क्षेत्रातही यश मिळणार आहे। आता वडूज नगरीत तशी संधी उपलब्ध झाली आहे। संस्था चालवणे अवघड असले तरी काही संस्था चांगल्या चालल्या आहेत, असाही दावा त्यांनी केलाय। पोद्दार स्कूल विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी देवयानी धनंजय जगताप, कुमार आर्य, अभिजित दिवेकर तसेच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। तत्पूर्वी शाळेच्या नूतन लोगोचे प्रकाशन आमदार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सपना ढपळे आणि आकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले। प्रास्ताविक आणि आभार ॲडव्होकेट माधुरी प्रभुणे यांनी मांडले। कार्यक्रमाला नगरसेविका रेखा श्रीकांत बनसोडे, सौरभ माने, डॉक्टर संदीप देशमुख, सागर साळुंखे, धनाजी जाधव, धनाजी पाटोळे, सिद्धार्थ गुंडगे, काकासाहेब बनसोडे, संजय राऊत आणि विद्यार्थी आणि पालक वर्ग, शिक्षक आणि कर्मचारी वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी, वडूज। समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज।